बुलढाणा जिले में हालांकि पशुओं में लंपी पर काबू पा लिया गया है, लेकिन जिला पशुपालन कार्यालय में अब तक 53,723 पशुओं में लंपी से संक्रमित हो चुके हैं, जिनमें से 48,419 पशु स्वस्थ हो चुके हैं और 5,298 पशुओं की मौत हो चुकी है। लंपी के कारण अब तक 5,151 किसानों द्वारा प्रस्तुत प्रस्तावों में से 4,178 पशुपालन कृषकों के खातों में 10,26,53,700 रुपए की आर्थिक सहायता जमा कराई गई है, जबकि शेष पशुपालन के लिए 1,00,000 रुपए की मांग की गई है। सरकार से 2,07,54,696 रुपए की मांग की गई है और राशि मिलते ही इन किसानों को आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोग या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबरपासून सुरू झाला होता। याच्यामध्ये सर्वच तालुके बाधित झाले होते। त्याच्यामध्ये आतापर्यंत 53,723 जनावरं ही बाधित झालेली आहेत। त्याच्यापैकी आता आज रोजीपर्यंत 48,419 हे पूर्णपणे बरे झालेले आहे आणि त्यापैकी 5,298 म्हणजे 5,298 जनावरं हे मृत्यू पावलेले आहे। त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 5,151 जनावरांचे पशुपालकांचे अर्थसहाय्याचे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेले आहे। त्यापैकी 4,178 जनावरांचं आपण पशुपालकांना अर्थसहाय्य अदा केलेलं आहे। याच्यामध्ये आतापर्यंत 10,26,53,700 एवढं आपण अर्थसहाय्य पशुपालकांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून 1,120 जनावरांचं अर्थसहाय्य बाकी आहे। त्याकरता आपण शासनाकडे 2,07,54,696 रुपयांची अतिरिक्त मागणी केलेली आहे। उर्वरित निधी प्राप्त होताच आपण उर्वरित पशुपालकांना अर्थसहाय्याचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा करू।